दिनकर गांगलजी, राहुल सरवटे आणि बंधू भगिनीनो, खूप विद्वत्तापूर्ण व्याख्यान आपण ऐकली आणि मला असं वाटतं की राहुल सरवटेंना खूप एक उज्ज्वल भविष्य आहे आणि त्यांना महाराष्ट्र अध्ययन केंद्राची सुरुवात त्यांच्या व्याख्यानाने झाली ही ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनला गौरवाची गोष्ट आहे. गांगल म्हणाले की ज्ञानसत्राचा आरंभ झालेला आहे असं काही मी समजत नाही, कारण ज्ञानसत्राचा आरंभ ग्रंथाली thinkmaharashtra.com असे शेकडो संस्था आणि शेकडो इनिशिएटिव्स ते कार्यरत आहेत. आता या कामात आम्ही प्रवेश केलेला आहे एवढंच, आणि या सर्व इनिशिएटिव्सबरोबर संस्थांबरोबर काम करायची इच्छा आहे आणि असं काम करण्यासाठी आपण संधी द्याल अशी आमची अपेक्षा आहे. मी सर्वप्रथम या म्हणजे महाराष्ट्र अध्ययन केंद्राची सुरुवातीसाठी म्हणजे आणि राहुल सरवटे यांना शोधून इथे आणण्यासाठी माझे सहकारी निलेश बने, मी त्यांचा हे जे श्रेय आहे या कार्यक्रमाचं यश, याचं श्रेय निलेश, सिद्धार्थ हरळकर आणि स्वरूप पंडित या तिघांना जातं. आणि असे तीन युवा पत्रकार, लेखक, संशोधक आता आपल्याला भेटलेले आहेत, म्हणून मला विश्वास वाटतो की पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्र अध्ययन केंद्र हे खूप सक्रिय होईल आणि काही सार्थक काम करेल. मी महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाचा मी फक्त एक स्टुडंट आहे आणि प्रायमरी स्कूलचा स्टुडंट आहे. परंतु राहुल सरवटेंचं व्याख्यान ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हा संघर्ष समन्वय हा चर्चा चालू राहिली पाहिजे, परंतु आपला उद्देश आणि आपली दृष्टी ही भविष्योन्मुखी असली पाहिजे. वी शुड बी फ्युचर फोकस्ड, म्हणजे इतिहासात जे घडलं त्याची ओळख, त्याची अंडरस्टँडिंग असलीच पाहिजे. यु नो, वी हॅव टू हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग अँड ऑब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ द पास्ट, बट आवर आईज मस्ट बी फोकस्ड ऑन द फ्युचर. म्हणजे जे ह्याचं प्रश्न होतं, आता काय करायचं आहे, कारण आपल्याला एक नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे, नवीन भारत घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी एक सबळ वैचारिक एक फाउंडेशन आता तयार करायचं आहे आणि हे फाउंडेशन तयार करण्यासाठी आपल्याला मागे वळून जे काही त्याच्यात इतिहासात जे काही चांगलं आहे, सकस आहे, पुरोगामी आहे, ते घेऊन आता पुढे जायचं आहे. आणि हे जाताना म्हणजे संघर्ष हा इतिहासाचा एक अटळ भाग आहे, पण संघर्षाबरोबर समन्वय, म्हणजे जे खऱ्या अर्थाने पुरोगामी आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत, ह्युमनिस्टिक आहेत, ते कधीही एकांगी संघर्ष करत नसतात. ते संघर्ष सत्यासाठी करत असतात, म्हणजे जे सत्य त्यांना आढळलं त्याच्यासाठी ते संघर्ष करत असतात, परंतु त्यांचे विचार आणि ज्यांच्या विरुद्ध ते
संघर्ष करत असतात त्यांचे विचार त्याच्यात काहीतरी एक कॉमनॅलिटी असते. ते आंबेडकर आणि गांधी असो असे कितीतरी आपल्याला उदाहरण मिळतात. आणि म्हणून समन म्हणजे भारताचा एकूण जो एक पर्सनॅलिटी आहे, एक आयडेंटिटी आहे, जो स्वभाव आहे तो समन्वयवादी स्वभाव आहे. मला पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं एक वाक्य आठवत आहे. आता दीनदयाल उपाध्याय हे उजवे पण मी मानतो, आता मी BJP मध्ये नाही आहे, परंतु दीनदयाल उपाध्याय खऱ्या अर्थाने एक भारतीय चिंतन प्रवाहातून आलेले एक पुरोगामी चिंतक, संघटक आणि राजनेता. त्यांचा म्हणजे इंटिग्रल ह्युमनिझममध्ये ते म्हणतात, ॲट द एंड ऑफ दॅट ट्रीटाईज ही सेज दॅट वी डू नॉट वॉन्ट अँड वी शुड नॉट वॉन्ट टू क्रिएट अ फ्युचर इंडिया दॅट इज मिअरली अ म्युझियम ऑफ पास्ट आर्टिफॅक्ट्स. आपल्याला एक म्युझियम बनवायचं नाही आहे. वी हॅव टू क्रिएट अ फ्युचर दॅट इज मोर ग्लोरियस दॅन द पास्ट. ऑब्व्हियसली वी हॅव अ ग्लोरियस पास्ट. इंडिया हॅज अ ग्लोरियस पास्ट, महाराष्ट्र हॅज अ ग्लोरियस पास्ट. म्हणून ह्याच्यात न्यूनगंड असता कामा नये. म्हणजे जे आहे ते आपण ओळखलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल अभिमान पाहिजे. दुरभिमान नको, पण अंडरस्टँडिंग अँड प्राईड हे दोन्ही पाहिजेत. परंतु त्याचा वापर आपल्याला पुढं काहीतरी करायला पाहिजे. ही निष्ठा बाळगून आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थाने यु नो वी बिकम प्रोग्रेसिव्स. आणि आजच्या काळात मला असं वाटतं की पुरोगामित्वाचं एक लक्षण काय, अनलाईक इन द पास्ट. आणि तुम्ही एकदम तुमचं म्हणणं खूप बरोबर होतं की एक प्रदीर्घ काळ महाराष्ट्राच्या इतिहासात आणि राष्ट्राच्या इतिहासात आपले जे चिंतक होते आणि कर्मयोगी होते त्यांच्यासमोर भारताचं स्वातंत्र्य तो एक प्रमुख उद्देश होता. परंतु आज आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे, म्हणून पुरोगामित्वाचं लक्षण म्हणजे टुडे प्रोग्रेसिव्हिझम हॅज टू एम्ब्रेस एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ अँड डेव्हलपमेंट. इट हॅज टू हॅव अ 360 degree एंगेजमेंट विथ लाईफ. त्याच्यात एज्युकेशन, एन्व्हायरमेंट, हेरिटेज कॉन्झर्वेशन, ऑफकोर्स इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे एक भारतीय पॅराडाईमचा इकॉनॉमिक ग्रोथ मॉडेल. आपण म्हणजे आज विश्व बदलत आहे आणि आपलं म्हणजे जसं सोव्हिएत युनियन कोसळला तसं आजचा जो एक पाश्चिमात्य कॅपिटलिस्ट मॉडेल आहे त्याच्यातले दोष आज आपल्यासमोर दिसत आहेत. म्हणून भारत एक भारतीय मॉडेल शोधून त्या मार्गाने विकसित होऊ शकतो का, हा आज आपल्यासमोर एक खूप मोठा एक आव्हान आहे. विमेन्स एम्पावरमेंट म्हणजे हे 360 degree एंगेजमेंट पुरोगामित्वाचा आज एक डेफिनेशन आहे असं मला वाटतं. आणि हे करत असताना जातीयता तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे यु नो वी मस्ट बेरी कास्टिझम अँड इवन दोज यु नो हू हॅव बीन टॉकिंग अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनेशन ते स्वतः जातीवादी झालेले आहेत. हे आपण ओळखलं पाहिजे. आणि फक्त अस्मितेचं एक संकुचित समाजकारण आणि राजकारण त्याच्यामुळे महाराष्ट्र खूप मागे गेलेला आहे. म्हणून समाजाला एकत्रीकरण करणं आणि महाराष्ट्र एक राष्ट्रीय दृष्टिकोन, आज राष्ट्रीयता महाराष्ट्रात राष्ट्रीयता संकुचित झालेली आहे, ही खूप
एक खेदाची गोष्ट आहे. यु नो वी हॅव बिकम व्हेरी प्रोव्हिन्शियल. तुम्ही जर बाहेर गेलात, महाराष्ट्राच्या बाहेर गेलात, तर लोक म्हणतात की यु नो वाय इज महाराष्ट्र बिकम सो इनवर्ड लुकिंग. यु नो वी शुड बिकम नोन मोर राष्ट्रीय, वी शुड बिकम मोर वैश्विक, वी शुड बी ग्लोबल माइंडेड. एक फक्त एक उदाहरण देऊ इच्छितो मी. यु नो मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन BMC इज वन ऑफ द ओल्डेस्ट कॉर्पोरेशन, सर्टली द रिचेस्ट कॉर्पोरेशन. बट गो अँड लुक ॲट, डू दे हॅव एनी एंगेजमेंट विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड? त्यांच्याकडे एक इंटरनॅशनल रिलेशन्सचं डिपार्टमेंट, त्याचं नावसुद्धा नाही आहे. दे डोंट टेक देअर सिस्टर सिटी रिलेशनशिप्स सिरियसली. या म्हणजे मी शांघायला गेलो होतो, मी आपण म्हणतो की मुंबईला शांघाय करायचं आहे, पण शांघाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज अन इंटरनॅशनल रिलेशन्स डिपार्टमेंट विच हॅज अ स्टाफ ऑफ मोर दॅन 200. सो शांघाय इज अ ग्लोबल सिटी. म्हणजे मुंबई महाराष्ट्र आपल्याला म्हणजे स्वाभिमानाने आपल्याला जगाबरोबर एक नवीन संबंध आज सुरू करण्याची आवश्यकता आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे आज एक नवीन महाराष्ट्रात एक नवीन पिढी, सुशिक्षित पिढी तयार झालेली आहे, विच हॅज अ ग्लोबल एक्सपोजर. आणि राहुल सरवटे इज अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ दॅट. अँड देर आर थाउजंड्स ऑफ सच पीपल. आणि म्हणून त्यांची जी दृष्टी आहे ती वैश्विक आहे. दे आर प्राऊड महाराष्ट्रियन्स, ॲट द सेम टाईम दे नो व्हॉट इज गोईंग ऑन इन द वर्ल्ड. म्हणून अशा एका नवीन पिढीला आपण जर एम्पावर केला, नेतृत्व दिला, तर महाराष्ट्र भविष्योन्मुखी होईल आणि भारताच्या पुढच्या विकासात एक खूप मोठा एक कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र करेल. आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपलं एक सतत निष्ठेने, एक सेवाभावनेने काम करत राहूया. आणि महत्त्वाचं म्हणजे सहकार वृत्तीने. यु नो तुम्ही जसं म्हणालात, यु नो वी हॅव टू कोऑपरेट, वी हॅव टू कम टुगेदर. आज खूप विखुरलेलं एक चित्र दिसतं. आपण सर्वांनी मिळून काम करूया आणि अवश्य एक समाजावर त्याचा प्रभाव पडेल आणि राजकारणावर पण पडेल आणि एक चांगलं भविष्य आपण घडवू शकू असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. आणि असंच ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनच्या कार्यक्रमात सामील व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.